नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत ते मुंबईतल्या महापालिकेशी निगडीत असलेल्या एका विषयासंदर्भात। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी 2 दिवसांपूर्वी अशी मागणी केली की मुंबई महापालिकेला 2 आयुक्त असायला हवेत। मुंबईमध्ये जर 2 जिल्हे असतील, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, या 2 जिल्ह्यांना 2 जिल्हाधिकारी असतील तर मुंबई महापालिकेला 2 आयुक्त का नको, अशी मागणी त्यांनी केली आणि त्यातून पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण झाला। मुळात या मागणीवरून काँग्रेसमध्ये 2 गट पाहायला मिळत आहेत, पण ते 2 गट अशा पद्धतीने दिसत आहेत की याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही आहे। ती असलम शेख यांची वैयक्तिक मागणी असं छुप्या आवाजामध्ये अनेक काँग्रेसचे नेते बोलताना पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही राज्यातल्या सत्तेत एकत्र असताना मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे हे माहीत असून देखील असलम शेख यांनी अशी मागणी करून शिवसेनेला पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला का, हा मुद्दा समोर येतो। म्हणजे वारंवार काँग्रेस आणि शिवसेना ही एकमेकाला डिवचण्याचा प्रयत्न सत्तेत राहून करते का, हा मुद्दा प्रकर्षाने समोर येतोय। याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आवाज महाराष्ट्रामध्ये। आपल्यासोबत असणार आहेत संदीप देशपांडे, मनसेचे प्रवक्ते, असलम शेख मुंबई शहराचे पालकमंत्री, आणि विरोधी पक्षनेते मुंबई महापालिकेचे रवी राजा। काही वेळातच आपल्यासोबत अतुल भातकळकर देखील असतील। या सगळ्यांचं मनापासून स्वागत। सुरुवात मला असलम शेख आपल्यापासूनच करायची आहे, कारण ही मागणीच तुमची आहे। मुंबई शहराला 2 पालकमंत्री कशाला हवेत, हा नवा वाद निर्माण करून ठेवला आहे की तुमच्या याच्यामागे काही वेगळी भूमिका आहे? असलम शेख, हे बघा, मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढलेली आहे आणि ती लोकसंख्या ईस्टर्न आणि वेस्टर्न सबमध्ये वाढलेली आहे, म्हणजे बांद्राच्या पलीकडे जर दहिसरपर्यंत गेलो आणि तिकडे मुलुंड आणि घाटकोपरपर्यंत गेलो तर संख्या लोकांची तिथेच वाढली गेलेली आहे। आणि 190 जास्त नगरसेवक ते ईस्टर्न आणि वेस्टर्न सबमध्ये आहे। आणि आज ईस्टर्न आणि वेस्टर्न सबमध्ये जे मूळ सुविधा लोकांना भेटली पाहिजे ते त्यांना ज्या पद्धतीने भेटली पाहिजे तशी भेटत नाही। आणि 1 आयुक्त अख्खे मुंबई शहराला बघण्याकरता ते इझी फिजिबल जाणार नाही, म्हणून मुंबईमध्ये 2 आयुक्त हवावं अशी मी मागणी केली आहे। मुंबईमध्ये 2 महानगरपालिका व्हावं अशी माझी मागणीच नाही, पण भारतीय जनता पार्टीला काहीतरी एका वाक्याचे 2 तुकडे करायचे असतात म्हणून ते काहीतरी दुसऱ्या ठिकाणी नेतात। किंबहुना जर मुंबईमध्ये तुम्हाला 2 आयुक्त नाही करायचं असेल तर जसं पोलीस स्टेशनचं ॲडमिनिस्ट्रेशन चालतो आहे की त्यांचे ॲडिशनल कमिशनर जे आहेत ते रिजनमध्ये बसतात, ईस्टर्न रिजनमध्ये बसतात, वेस्टर्न रिजनमध्ये बसतात, त्याच पद्धतीने तुमचे AMC जे तुम्ही मुख्यालयामध्ये बसवलं आहे त्यांना तुम्ही तिथे पाठवा ना, त्यांना तुम्ही तिकडे बसवा। आज 80% जास्त लोकसंख्या सबमध्ये राहत असणार आणि आयुक्त जर शहरामध्ये वसत असणार तर मला वाटतं की लोकांना न्याय भेटणार नाही। लोकांना न्याय मिळण्यासाठी म्हणून ते म्हणतात 2 महापालिका काय मागणी मी केलेली नाही, पण 2 आयुक्ताची मागणी मी करतो आहे। संदीप देशपांडे, काय वाटतंय की मुंबईला 2 महापालिकेचे आयुक्त असायला हवेत की नको? बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक राजकीय आणि एक प्रशासकीय। मी राजकीय गोष्टींबद्दल बोलत नाही, मी प्रशासकीय गोष्टींबद्दल बोलतोय। जेव्हा सन्माननीय राजीव गांधी यांनी 74 घटना दुरुस्ती केली आणि स्वायत्त संस्थांना अधिकार जास्तीत जास्त मिळावा आणि किंवा अधिकाराचं विकेंद्रीकरण व्हावं या दृष्टीने त्यांनी त्या अमेंडमेंट्स केल्या। आता अधिकाराचं विकेंद्रीकरण करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने सगळ्या ठिकाणी प्रभाग समित्यांची नेमणूक केली। आता प्रभाग समित्यांची नेमणूक केल्यानंतर प्रभाग समित्यांना जे अधिकार मिळायला पाहिजेत की स्टँडिंगवरचा बोजा कमी होऊन जे स्थानिक विषय आहेत किंवा स्थानिक त्या प्रभाग समित्यांना बजेट दिलं गेलं पाहिजे आणि त्या बजेटच्या माध्यमातून ते स्थानिक गोष्टींचे प्रस्ताव या त्या प्रभाग समितीत मंजूर झाले पाहिजेत असा हेतू त्यावेळेला होता। पण दुर्दैवाने स्थायी समितीमध्येच सगळे अधिकार असले पाहिजेत या हेतूने प्रभाग समित्यांना जे दिलेले अधिकार होते किंवा ज्याच्यासाठी प्रभाग समित्यांची स्थापना झाली ते बजेटच प्रभाग समित्यांना अलॉट केलं नाही, हा नंबर 1 मुद्दा। म्हणजे ते जे विकेंद्रीकरण करायला पाहिजे होतं, अधिकारांचं विकेंद्रीकरण, म्हणजे असलम शेख यांनी केलेली विकेंद्रीकरणाची मागणी तुम्हाला पटतीय मनसे म्हणून, मनसेची भूमिका काय? नाही, मी तुम्हाला तेच सांगतो की 2 आयुक्त ते जे म्हणाले त्याच्यापेक्षा त्यांनी जो दुसरा मुद्दा मांडला असलम शेख यांनी की जे ईस्टर्नचे आता कसं आहे 3 ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे विभाग दिले गेलेले आहेत, एकाकडे ईस्टर्न सबब आहे, एकाकडे वेस्टर्न सबब आहे, एकाकडे शहर आहे आणि त्यातल्या काही अतिरिक्त आयुक्तांकडे
तुम्ही प्रोजेक्टची कामं दिलेली आहेत, बाकीच्यांकडे वेगवेगळ्या अशा जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या. त्यांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे की हे सगळेजण मुख्य कार्यालयात बसून काय करतात. अतिशय योग्य मुद्दा आहे असलम शेख, कारण त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण मी नगरसेवक म्हणून गेली 5 वर्ष काम केलेलं आहे. जे ज्यांच्यावर ईस्टर्न सबबची जबाबदारी, त्यांनी खरोखर ईस्टर्न सबबमध्ये काम करायचं असेल तर त्यांना तिकडे कार्यालय नेमून दिलं गेलं पाहिजे वेस्टर्नला. कारण बोरोलीचा माणूस जर त्याचं हेड ऑफिसमध्ये काम असेल तर तो तिथे येईपर्यंत तो हे होतो. नगरसेवकांना कुठलं काम असेल, समजा दहीसरचा नगरसेवक असेल, त्यांनी काय हेड ऑफिसमध्ये आयुक्तांना भेटायला यायचं का, अतिरिक्त आयुक्तांना, त्याला तिथल्या तिथे ती गोष्ट उपलब्ध झाली पाहिजे. आणि त्याच्यात काहीच चुकीचं असं मला 100% वाटत नाही. त्याच्या या मागणीशी मी सहमत आहे, जो लॉजिकली आपण विचार केला तर. आता ह्याच्यामध्ये जी बोंबोंब होती की हा मुंबई डिवाइड करण्याचा वगैरे डाव आहे, तर मला वाटलं मला असं स्पष्ट म्हणायचं, कोणाच्या बापाच्या ताकद नाही मुंबई अशी डिवाइड करण्याची किंवा मुंबईमध्ये असा फूट पाडण्याची. पण प्रशासकीय सुलभतेसाठी ते जे म्हणतायत तसं जर आयुक्तांनाच तिकडे हलवलं, त्यांचं कार्यालयच जर ईस्टर्नवाल्यांचं ईस्टर्नला, वेस्टर्नवाल्यांचं वेस्टर्नला, शहराचं असं ते हेड ऑफिसला ठेवायला काय हरकत नाही, ते केलं तर बरेचसे लोकांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 74 घटनाच्या अधीन राहून जे प्रभाग समितींना वित्तीय अधिकार द्यायला पाहिजेत ते दिले गेले पाहिजेत, त्यांना प्रशासकीय अधिकार दिले गेले पाहिजेत, जेणेकरून लोकांना सारखं सारखं हेड ऑफिसला यायची गरज भासणार नाही. संदीप देशपांडे येतो मी तुमच्याकडे. रवी राजा विरोधी पक्षनेता आहेत मुंबई महापालिकेचे आपल्यासोबत. रवी राजा, आपल्याच पक्षाचे हे पालकमंत्री आहेत मुंबई शहराचे, ज्या प्रकारची ही मागणी समोर ते ठेवत आहेत याचा पाठपुरावा तुम्ही विरोधी पक्षनेता महापालिकेतले म्हणून पुढे करणार का? सिग्नल कट झाला, आवाज येतोय का रवी राजा? हॅलो रवी राजांकडे परत मी जातो, पण त्याच्या आधी मला असलम शेख यांना परत एकदा विचारायचं आहे. असलम शेख, की तुमच्या मताशी संदीप देशपांडे म्हणतात की सहमती आहे, विकेंद्रीकरण झालं पाहिजे, इथे बसून आयुक्त सगळे काय करतायत, पण आत्ता आरोप तुमच्यावरती वारंवार असा होतोय की तुम्ही फक्त महापालिका निवडणुका येणाऱ्या पुढच्या वर्षभरातल्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ही मागणी केलेली आहे. हे बघा, भारतीय जनता पार्टी खरं म्हणजे ते तुकडे तुकडे गँगच आहे. त्यांनी ही संयुक्त महाराष्ट्राची कधीही संकल्पना त्यांची नाही. शिवसेनेलाही संपूर्ण महाराष्ट्र हवं आहे, महाराष्ट्र हवं आहे. काँग्रेसला पण अखंड महाराष्ट्र, एन सी पीला पण अखंड महाराष्ट्र, पण विदर्भची मागणी कोण करतो आहे? हे भारतीय जनता पार्टीवर करत आहे. केंद्राचा मानसिकता काय आहे की छोटे छोटे राज्य व्हावं. हे अखंड महाराष्ट्रासाठी रडणारी लोकं नाही आहेत, हे लोक विभाजन करणारी लोक आहेत. जेव्हा अंग्रेज होते, अंग्रेजांशी लढा आपले काँग्रेसचे नेतृत्वाखाली लढत होतं, त्या टायमाला यांचा संघ आणि यांचे लोकची मानसिकता काय होती सगळ्यांना माहीत आहे. भाजपवरती आरोप करतायत असलम शेख. रवी राजा, ज्या पद्धतीने आता पालकमंत्री बोलले तुम्ही ऐकलं, तर महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला हे मुद्दे पटतात का? पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे पालकमंत्र्यांनी मागणी केली आहे याचा पाठपुरावा तुम्ही करणार का? नाही, पालकमंत्रीने जे सांगितलं आहे की मुंबईमध्ये कार्यालय 2 व्हायला पाहिजे, त्याचे कार्यालयमध्ये त्याचे आमची सहमती आहे. ॲक्टमध्ये कुठेही 2 कमिशनरच्या ॲक्टमध्ये उल्लेख नाही आहे. एक मी आपला सांगू इच्छितो की पालकमंत्री जे सांगतात ते बरोबर आहे की आज महानगरपालिकामध्ये जे बोरीवलीमध्ये राहतात, जे दहिसरमध्ये राहतात, जे भांडूपमध्ये राहतात, त्याला कमिशनरला भेटण्यासाठी मुंबई यावत लागतात. आणि जे पॉलिसी मॅटरसाठी ते ऑफिसर जेव्हा तिकडून निघतात ते पूर्ण दिवस मुंबईमध्ये इकडे कमिशनरला भेटायसाठी आज व्हीटीला यावं लागतात. आमच्या याचे असा मागणी आहे की जसं पालकमंत्रीजीने सांगितलं आहे की ॲडिशनल कमिशनर जे जे झोनचे आहे ते वीकली तिकडे जाऊन झोनमध्ये बसायला पाहिजे. आणि मुंबईचे कमिशनर 15 दिवस एक वेळ वेस्टर्न सबबमध्ये आणि एक वेळ ईस्टर्न सबबमध्ये तिकडे जाऊन स्वतः बसायला पाहिजे. पण रवी राजा, हे सगळं खरं आहे,
हे सगळं खरं आहे पण काँग्रेसमध्ये छुप्या आवाजामध्ये पालकमंत्र्यांची मागणी ही त्यांची वैयक्तिक आहे, आम्ही शिवसेना सत्तेत आहोत, शिवसेना ही महापालिकेत सत्तेत आहे, त्यामुळे फारसं कोणी बोलायला उत्सुक नाही असं छुप्या आवाजात का चर्चा होती आहे? म्हणजे कुठतरी अस्लम शेख यांची मागणी वैयक्तिक ठरवायची आणि मग त्यांच्या भूमिकेला स्पष्टपणे नाही मी स्पष्ट सांगितलं आहे की जे कमिशनरचे मागणी आहे हे काँग्रेसच्या ऑफिशियल मागणी नाही आहे. जे दोन कमिशनर जे बोलतात तुम्ही असा दोन कमिशनर ॲक्टमध्ये तरतूद नाही आहे आणि हे काँग्रेसचे मागणी नाही आहे. पण अस्लम शेख तरी काँग्रेसचे नेते आहेत, मुंबई शहराचे बोललेले आणि परत अस्लम शेख मुंबई शहरातले काँग्रेसचे नेते आहेत, पालकमंत्री आहेत तुमचे. नाही हो, त्यांनी सजेशन दिलेलं आहे, त्याला अधिकार आहे सजेशन द्यायला. कोणाला सजेशन द्यायला अधिकार नाही काय? ते पालकमंत्री आहे, सजेशन द्यायला अधिकार आहे. आणि तुम्ही जेव्हा सजेशन देतात आणि भाजप फक्त हे करतात की विभाजन, अरे विभाजन कोण करतात? देशाचे विभाजन करण्यासाठी भाजप निघालेलं आहे, मुंबईचे वाट लावलेलं आहे भाजपने. तर तुम्ही आमच्या आम्हाला शिकवतात काय? संदीप देशपांडे आमच्या म्हणणं आहे, त्याला माहीत आहे काय भाजपला की तुमच्या म्हणण्यावर बोलायचं. 2001 मध्ये हाऊस मध्ये चर्चा झाला होता. मी येतो परत तुमच्या मुद्द्याकडे, तुमच्या मुद्द्यावर संदीप देशपांडे बोलायचं, येतो मी तुमच्याकडे. संदीप देशपांडे याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे राजेंद्र, ती म्हणजे नुसते आयुक्त बदलून किंवा आयुक्तांची संख्या क्वांटिटी वाढून काही होणार नाही, आयुक्तांनी क्वालिटेटिव्ह काम केले पाहिजे. IAS जे अधिकारी आहेत त्यांची जी मानसिकता रेड टेपिझमची जी मानसिकता आहे ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्यांच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होणार नाही ना. आयुक्त वाढवून उपयोग नाही, त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मी तर याच्या पुढे जाऊन सांगेन की महानगरपालिकेला प्रत्येक वेळेला पोलीस प्रशासनाची गरज लागते. मग ते अनधिकृत बांधकाम तोडणं असेल किंवा अनधिकृत फेरीवाले हटवणं असेल किंवा ज्या ज्या अनधिकृत गोष्टी लागतात त्याच्यासाठी महानगरपालिकांना पोलीस लागतात. माझं म्हणणं आहे महानगरपालिकेसाठी राज्य सरकारकडनं स्पेशल पोलीस स्टेशन हे महानगरपालिकेसाठी दिलं पाहिजे, जेणेकरून या ज्या अनधिकृत गोष्टी होतात यांच्यावर आळा बसेल. कसं आहे आपण नुसतं राजकारण करण्यापेक्षा खरोखर मुंबईकरांना काही या सुविधा मिळणार राजकारण होतंय तर त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. या मागणीनंतर राजकारण स्पष्टपणे होताना दिसतंय, ह्याला कसं आळा बसवायचा? राजेंद्र मी तुम्हाला ते सांगतो की याच्यामध्ये राजकारण न करता प्रशासकीय सोयीसाठी येतो तुमच्याकडे केलं पाहिजे. रविराजा हॅलो बोला. नाही राजेंद्र यामध्ये असं आहे की प्रशासनमध्ये जास्त लोकांना सोयी कसं देऊ शकत आहे ते बघायला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की 25 वॉर्ड आहे, 7 झोनल DMC आहे, 4 ॲडिशनल कमिशनर आहे, 17 प्रभात समिती आहे, त्याला तुम्ही मजबूतीकरण करा ना. लोकांना आप डिसेंट्रलायझेशन करायला पाहिजे. जे लोक वॉर्डमध्ये निर्णय घेऊ शकत आहे तिकडे निर्णय घ्यायला तुम्हाला संधी द्यायला पाहिजे लोकांना. आणि जे मेन पॉलिसी डिसिशन आहे ते महानगरपालिकामध्ये यायला पाहिजे. सगळे जे आहे महानगरपालिका ते हेड ऑफिसमध्ये येतात हे बरोबर नाही आहे. त्यासाठी कुठे ना कुठे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जे 74th अमेंडमेंटमध्ये राजीव गांधीजीने घेऊन आलेलं आहे त्याला पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्या वाटचाल करायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे. या गोष्टीची वाच्यता करायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी समान पातळीवर जरी पुढे नेल्या तरी त्या निर्णयाच्या प्रति केंद्रस्थानी मुंबई महापालिका ठेवून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. संदीप देशपांडे पण तोच मुद्दा समोर आणला, तुम्ही तितक्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी मांडताय की ॲडिशनल कमिशनर किती आणि काय. पण ह्या सगळ्या कामांची विभागणी होऊन प्रत्यक्षामध्ये जर आपण बघायला गेलं तर कृतीशून्यता अधिक आपल्याला दिसून येते. म्हणजे वारंवार मुंबईमध्ये गोष्टी समस्या प्रश्न लोकांचा आवाज लोकांचा आक्रोश हा दिसत राहतो. या सगळ्याविषयी मला या दोन्ही नेत्यांशी बोलायचं आहे. पालकमंत्री अस्लम शेख देखील आपल्यासोबत असणार आहेत. ब्रेकनंतर परत भेटूया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आवाज महाराष्ट्राच्यामध्ये आपल्यासोबत आत्ता जोडले गेलेत भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर. अतुल भातखळकर, मगाचपासून तुम्ही चर्चेत नव्हता पण मुंबई महापालिकेला आयुक्त 2 कशाला हवेत याच्यावर बरीचशी चर्चा झाली. भाजप म्हणत आहे की ह्या 2 आयुक्तांची गरज नाही, तर तुमची प्रतिक्रिया काय? काँग्रेस म्हणत आहे की नाही, 2 महापालिका आम्ही मागत नाही, 2 आयुक्त मागतो आहे लोकांच्या
समस्या सोडवण्याकरता? नाही, अस्लम शेख यांची ही मागणी मी वृत्तपत्रात त्यांचा युक्तिवाद मी ऐकला आणि मला ते त्याला युक्तिवादाला समर्थन करताना ते असं बोलले की दोन कलेक्टर नाही आहेत का? अहो दोन कलेक्टर तर दोन जिल्हे आहेत ना, म्हणून दोन कलेक्टर आहे. एक दोन आयुक्त आणि एकच महापालिका. आता बहुतेक त्यांनी तिघाडीचं सरकार बनवलंय आणि त्यांना असं वाटत असेल की तिघाडीचं सरकार फार उत्तम चालू आहे, त्यामुळे दोन दोन आयुक्तांनी महापालिका उत्तम चालेल असा त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. तर पहिला मुद्दा, तर सरकार बिरकार उत्तम चालू नाहीये, ही तीन पायाची शर्यत, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हा सगळा वाद कशावरून निर्माण झालाय? तर मी त्या मतदारसंघात प्रतिनिधित्व करतो त्याच्यामध्ये पी नॉर्थचे या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डातले 2 ते 2.5 इलेक्शनचे वॉर्ड येतात. बाकी दिंडोशी विधानसभा पूर्णपणे येते जिथे शिवसेनेचे आमदार आहेत. मालाड पश्चिम जिथून अस्लम शेख गेले 10 वर्षापासून जास्ती काळ आमदार आहेत. आणि हा पी नॉर्थ वॉर्ड हा मुंबईतला पॉप्युलेशन आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा वॉर्ड आहे आणि त्यामुळे या वॉर्डाचे दोन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डाचे दोन वॉर्ड करावेत अशी मागणी सातत्याने मी 3 वर्ष महानगरपालिकेकडे राज्य सरकारकडे करत होतो. पण अस्लम शेख आणि सुनील प्रभू या दोघांनी याची कधी पडलेली नव्हती. माझा तुलनेने अत्यंत कमी भाग येणार असताना सुद्धा मी लोकांच्या व्यापक हिताचा विचार करून या प्रश्नाचे मागे लागलो आणि गेल्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला मी जो प्रश्न विचारला होता त्या कमिटीच्या मार्फत महापालिकेचं राज्य सरकारकडनं उत्तर आलं की आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डाचे दोन वॉर्ड करायला मुंबई महानगरपालिका तयार आहे आणि येणाऱ्या काळात ते मी करून घेणार आहे. भाटकळकर, आपले नेते मुनगंटीवर असं म्हणाले की दोन कमिशनर दोन आयुक्त जर हवे असतील तर राज्याला 10 मुख्यमंत्री नेमा. सार्कॅस्टिकली बोललेले आहेत. आता हे जर का कळत नसेल तर मग दुर्दैव आहे. पहिला मुद्दा. आता भारतीय जनता पार्टीची या विषयातली भूमिका काय आहे? तर दोन आयुक्त घ्यायला पाहिजेत. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आहे, जी माझी पण भूमिका आहे, की महानगरपालिकेतल्या अधिकारांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. अस्लम शेख जे म्हणतायत की आम्हाला दोन महापालिका नकोय, तर पहिली गोष्ट त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते प्रॅक्टिकल दोन आयुक्त आणि महापालिका एक असं होणार नाही. नसीम खान यांनी गेल्या टर्ममध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत ऑन रेकॉर्ड ही मागणी केलेली आहे की मुंबईच्या 2 किंवा 3 महापालिका करा. ही फार पूर्वी काँग्रेस त्रिभाजनाची मागणी नसीम खान यांनी केलीच होती, अगदी बरोबर आहे. पण भाटकळकरजी एक मिनिट थांबा, अस्लम शेख देखील आपल्या सोबत आहेत. अस्लम शेख, ज्या पद्धतीने आता दोन विकेंद्रीकरण सत्तेचं झालं पाहिजे असं अतुल भाटकळकर म्हणत आहेत आणि काही दिवसापूर्वी सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की दोन कमिशनर जर काँग्रेसचे पालकमंत्री मागत असतील तर तुम्ही 10 मुख्यमंत्री राज्याला नेवा, ही टीका तुमच्या मागणीवरती होतेच आहे. हे बघा, ही कुठलीही मागणी जेव्हा अस्तित्वामध्ये येते त्यामध्ये लोक त्याचा विरोध करतात. जेव्हा हे मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड संख्या वाढली, वॉर्ड वाढले, मुंबई महानगरपालिकेचे 24 वॉर्ड आहेत, ते 24 वॉर्ड आता आणखीन वाढणारच आहेत. पी नॉर्थ जसा झाला तर के पश्चिमचा झाला, तिथे पण संख्या वाढलेली आहे. तर जेव्हा जेव्हा लोकसंख्या वाढणार आपण वॉर्ड वाढवतोय. एक असिस्टंट कमिशनरच्या जागी आपण 2 असिस्टंट कमिशनर करणार. उदाहरण द्यायला गेलो तर मालाडमध्ये पी नॉर्थ आणि पी साऊथ झाला, पी पी वेस्ट झाला, 2 असिस्टंट कमिशनर येणार. तर 2 असिस्टंट कमिशनर आले तर लोकांना जास्त फायदाच होणार ना, निर्णय लवकर होणार, लोकांची कामं लवकर होणार. तसंच मुंबईमध्ये 2 आयुक्त आले तर मुंबईमध्ये ऑलरेडी जर तुम्ही बघायला गेले तर 2 कलेक्टर आहेत तर मुंबई तुटत नाही. मुंबईमध्ये 2 पालकमंत्री आहेत तर मुंबई तुटत नाही. हे जस्टिफिकेशन 2 आयुक्त आले तर मुंबई तुटणार, हे तर त्यांची मानसिकता आहे. हे जस्टिफिकेशन असू शकतं का? संदीप देशपांडे, विकेंद्रीकरणाचाच मुद्दा समोर येतोय की महापालिका 2 असण्यापेक्षा त्याचं विकेंद्रीकरण करावं आणि नसीम खानांमागे की मागे मागणी होत झालीच होती असं भाटकळकर म्हणतात की त्रिभाजन मुंबईचं करावं आणि त्या महापालिकेचं विकेंद्रीकरण ॲटोमॅटिकली होऊन जाईल. पण याच्यातला मार्ग काय असू शकतो? लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर याच्यातला मार्ग काय असू शकतो? मुद्दा तर आपण माझ्याशी बोलताय. संदीप देशपांडे सांगितलं की जे 74वी घटना आहे
संदीप, 74वी जी घटना आहे त्यानुसार जे विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे. जसं मी सांगितलं की दोन आयुक्त नेमायची गरज नाही, पण जे अतिरिक्त आयुक्त ऑलरेडी नेमलेले आहेत त्या अतिरिक्त आयुक्तांना जे वेस्टर्न सबअपचे असतील, ईस्टर्न सबअपचे असतील, यांना त्या त्या वेस्टर्न सबअपमध्ये, ईस्टर्न सबअपमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा नगरसेवक समजा दहिसरला आहे किंवा आता भातखळकर साहेब कांदिवलीला आहे, तर समजा वेस्टर्न विभागाच्या काही समस्या असतील तर त्यांना ऑल द वे तिकडनं इथे हेड ऑफिसला यावं लागतं. जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांनाही मिटिंगला ऑल द वे तिकडनं हेड ऑफिसला यावं लागतं. त्याऐवजी जर अतिरिक्त आयुक्तांचंच ऑफिस जर शिफ्ट केलं, वेस्टर्नवाल्यांचं वेस्टर्नला केलं, ईस्टर्नवाल्यांचं ईस्टर्नला केलं, तर हे दोन आयुक्त आणि ह्या सगळ्या भानगडी निघून जातील. लोकांना ते जास्ती ॲक्सेसेबल राहतील, लोकांना त्यांच्या समस्येसाठी ऑल द वे पूर्णपणे इथे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इथल्या हेड ऑफिसला यायची गरज नाही. मला असं वाटतं या पद्धतीचं जर विकेंद्रीकरण केलं, प्रभाग समित्यांचे अधिकार वाढवले, प्रभाग समित्यांना जर बजेट अलॉटमेंट जे आपल्या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे जर वित्तीय विकेंद्रीकरण सुद्धा त्याच्यामध्ये झालं. आज कसं होतं की माझ्या विभागातला रोड बनवायचा असेल तरी तो सँक्शन स्टँडिंग कमिटीकडे जातो, त्यापेक्षा तो प्रभाग समितीमध्ये द्या ना ते अधिकार की एखादा जर रोड बनवायचा असेल, तिथल्या तिथे जर छोटा रोड असेल, त्याची साईज छोटी असेल, तर त्याचं मंजुरी करणारा मला स्टँडिंग कमिटीमध्ये का जावं लागतं? तर प्रभाग समितींना अधिकार द्या. रवी राजा, काय म्हणणं तुमचं याच्यावर? विकेंद्रीकरण झालं तर मला असं वाटतं हे दोन आयुक्त, तीन महानगरपालिका या गोष्टींची चर्चा होणार नाही, गरजच लागणार नाही. अगदी खरं रवी राजा, लोकांना ते सुलभ होईल आणि लोकांना जास्ती गरज इझी पडेल ते. रवी राजा, राजेंद्र राजेंद्र असा आहे, आपण इकडे महानगरपालिका कसा चालतात, ऍक्ट प्रमाणे चालतात. ॲक्टमध्ये आज जे ॲक्ट बनवलेलं आहे 100 वर्षाचे 125 वर्ष झालेलं आहे, त्या ॲक्टमध्ये जे बनलेलं आहे त्यामध्ये फक्त एक कमिशनरचा उल्लेख आहे. दुसरं असं आहे की जसे आपण कमिशनर लोकापर्यंत पोचायला पाहिजे हे आमची मागणी आहे. कमिशनर काय करायला पाहिजे, ते वेस्टर्न सबअपमध्ये एक दिवस जाऊन बसायला पाहिजे, ईस्टर्न सबअपमध्ये बसायला पाहिजे, विकली बसायला दबाव तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दबाव काय आणणार? नाही, एक मिनिट जेव्हा मला बोलू द्या ना. आज एक असं आहे की नाही, मी काय बोलतो की त्याला जायला पाहिजे, त्याला जायला भाग कोण पडणार? ते सत्तेमध्ये इकडे बसलेला आहे, त्याचे काम आहे. तुम्ही पण त्यांच्यासोबत सत्तेत आहे ना, तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहे, हे का विसरता? नाही, तुम्ही पण त्यांच्यासोबत सत्तेत आहात ना. अरे मी महानगरपालिकामध्ये, आमचे विकास महाविकास आघाडी महानगरपालिकामध्ये नाही, मी स्पष्ट बोलतो तुम्हाला, महाविकास आघाडी आमचे महानगरपालिकामध्ये नाही. एक स्पष्ट मी आपल्याला यामध्ये, मी विरोधी पक्ष म्हणून माझ्या भूमिका विरोध यामध्ये लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मी विरोधी पक्ष नेता म्हणून बसलेला आहे. एक मी दुसरा सांगू इच्छितो, 2002 महानगरपालिकामध्ये एक चर्चा झाले होते की बांद्रामध्ये महानगरपालिकाचे जे कार्यालय आहे बांद्रामध्ये शिफ्ट करायला पाहिजे असा एक चर्चा झाले होते, बट त्याच्यानंतर कोणी चर्चा केले नाही. आपण एक 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 बराबर आहे की महानगरपालिका लोक दहिसरतून विटीमध्ये येतात, लोक कुठून कुठून विटीमध्ये कसं येऊ शकत आहे? 7 तास हे संदीप देशपांडे म्हणतात, अतिरिक्त आयुक्ताचं ऑफिस दुसरीकडे हलवा. पालिकेचे जे मला बोलू द्या. अतुल भातखळकर 30 सेकंड, संदीप येतो 30 सेकंड, अतुल भातखळकर वेळ संपवायचा. वेस्टर्न सबअपमध्ये आणि दुसरं बोला भातखळकर बोला. नाही बघा, 2-3 गोष्टी क्विक मांडतो मी. पहिला मुद्दा, या मागणी मागे काँग्रेसचं मराठी माणसाचं मुंबईतलं महत्व कमी करणं आणि मुंबईचं विभाजन करणं हा हेतू आहे. आणि शिवसेना अद्याप बोलली नाही, शिवसेना मराठी माणसाचं हित सुद्धा आता विसरलं. करून अधिकारांचं विकेंद्रीकरण करा, सर्व डीएमसी हे आहेत, प्रभाग समित्यांचे टेंडरिंगचे अधिकाराची किंमत वाढवा. तुम्ही सत्तामध्ये होते ना, वॉर ऑफिसर आणि डीएमसी यांच्या अधिकारांमध्ये भरपूर वाढ करा. आयटी अनेबल प्लॅटफॉर्म हे मुंबई महानगरपालिकेत निर्माण करा. सत्तामध्ये होते, भाजप सत्तामध्ये होते. ठीक आहे, माझा वेळ संपलाय.
माझा 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 वेळ माझा वेळ संपलाय. आपण याच्यातल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ही चर्चा अशी वेळेत पूर्ण होणार नाहीच आहे, कारण आयुक्त दोन पाहिजेत तर त्याचं विस्तार पण तेवढाच मोठा आहे. त्यामुळे ही चर्चा थोडक्यात संपून संदीप देशपांडे पुढच्या एका चर्चेमध्ये अजून आपण सविस्तर भेटूया. धन्यवाद सगळ्यांचे. असलम शेख, रवी राजा, संदीप देशपांडे, अतुल भातकळकर, सगळ्यांचे आभार. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. मुद्दा पुन्हा एकदा समोर तुमच्या मांडतो प्रेक्षक म्हणून. हा आवाज महाराष्ट्राचा आहे. सुरुवातीपासून आम्ही सांगतो आहे की काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकांना डिवचायचा प्रयत्न करत आहेत. महापालिकेमध्ये महाविकास आघाडी नाही, राज्यात मात्र सत्तेत तुझ्या गळा माझ्या गळा चालला आहे आणि महापालिकेत वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं मुद्दा हाच आहे. लक्षात घ्या, राज्यातलं सत्ता सत्तांतर राजकारण वेगळ्या दिशेनं वेगळ्या वाऱ्याबरोबर वाहू पाहत आहे. धन्यवाद. इथंच थांबू.